मनसेचे कार्यकर्ते बोलत असतील तर नक्की ठरवा तुम्ही तुमच्याच पायावर उभे आहात की तुम्ही शिंदे गुटच्या पायावर उभे आहात की तुम्ही भाजपाच्या पायावर उभे आहात. नक्की तुमच्या कालचे पाय कोणाचे? महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील ही आतली बातमी तुम्हीच सांगाल. आता ह्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर महिन्या दोन महिन्यानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका कधी लागतील असं तुम्हाला वाटतं का? अजून त्याही लांबवल्या जातील. विधानसभेचा महाविकास आघाडी जिंकली तर फेब्रुवारीत 100% निवडणुका लागतील. खंडा तिथे लाईटसाठी का वापरला जात नाही? महापालिकेला पण जी साऊथला जबाब विचारा. त्यामुळे मला वाटतं आरोप करणं सोपं असतं पण काम करून घेणं किंवा कामाची लोकांसाठी तळमळ असेल तर ती करून घ्या असं मला सांगायचं. म्हणजे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र इथे चांगलं आमदार म्हणून आदित्य उद्धव ठाकरे काम करतायत, त्याच्या आधी सुनील शिंदेनी चांगलं काम केलेलं आहे, त्याच्या आधी सचिनभाऊ अय्यरनी सुद्धा त्यासोबत काम केलेलं आहे. अशा तीन तीन आमचे आमदार चांगलं काम करत असताना कुठेतरी टॉक पॉक करून लोकांसमोर तुम्हाला यायचं आहे, आम्हाला नाही. आम्ही लोकांसमोर आहोत, आम्ही लोकांमध्ये आहोत. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रकर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वरळी, लोरपर किंबहुना दक्षिण मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो. असाच एक नागरी समस्यांचा किंबहुना महानगरपालिकेच्या उद्यानाच्या लाईट्सचा विषय आम्ही घेतला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यावरती आक्षेप नोंदवला होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेलं आणि अतिशय सुशोभित असलेलं एक गार्डन, तिथे लाईटच्या समस्या आहेत आणि तिकडे छोटी मोठी दुरावस्था झाल्याची तक्रार त्यांनी त्यावेळेला केली होती आणि आपल्यापर्यंत ती मांडली देखील होती. त्यांचं म्हणणं होतं की या विभागाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे त्या गार्डनकडे लक्ष देत नाही, त्यांच्या आजोबांच्या नावाने असलेलं जे गार्डन आहे त्याच्याकडे देखील त्यांचं लक्ष नाही आहे असं त्यांनी सणसणीत आरोप केला होता आणि ही तीव्र टीका वरळीतली मानली गेलेली. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. ताई स्वागत आहे आपलं. आमच्या माहितीप्रमाणे ह्या परिसरातील गार्डन्सचं सुशोभीकरण किंवा ही डेव्हलप तुम्ही महापौर असताना झालेली, आता मात्र याच्याकडे दुर्लक्ष होत आहे असं विरोधी पक्षाची लोक म्हणतात, काय सांगताय तुम्ही? मी 2012-17 त्या विभागामध्ये 198 असा तो विभाग होता. त्या विभागामध्ये मी महानगर पालिकेचे नगरसेविका म्हणून काम केलं आणि त्यावेळेला तो भाग संपूर्ण माझ्याकडे होता. माझा शाखाप्रमुख दीपक बागवे होता आणि जे रिझर्वेशन असतात, ज्या मेलची रिझर्वेशन आहेत, ते कोणत्याही परिस्थितीत मी जाऊ देणार नाही ही शपथ घेऊनच आपण इलेक्शन ती लढली होती. आणि त्या प्रमाणे महेश बोबाटे गार्डन, त्यानंतर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान, त्याच्यानंतर एक दत्ताजी सुनीता दत्ताजी नलावडे गार्डन अँड मैदान, अशी 4-5 ही आम्ही लोडाच्या इथलं गार्डन, या सगळ्या ह्याचा अगदी चांगला विचार करून चांगला प्लॅन करून ते गार्डन वगैरे आम्ही डेव्हलप केलं. आत्ता जो मनसेच्या काही कार्यकर्ते जर आरोप करत आहेत तर मुळात आधी त्यांना म्हणा थोडा स्टडी करा, कारण 2017-22 खरात नावाचे आमच्याच पक्षातून निवडून आलेले नगरसेवक हे त्याचं त्या डिमार्केशन झाल्यानंतर करणारे ते नेतृत्व. 17-22 त्यांनी काय केलं हा पण आता लेखाजोखा घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 22-23 हा मोठ्या प्रमाणात शिंदे गुटमध्ये गेल्यामुळे त्यांना जो मिळाला त्या फंडाचं त्यांनी काय केलं ह्याचंही हे व्हायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून जसं लाईट नाही हे सांगितलं
त्याबरोबर आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये असलेलं लाईट्स हे आहे तिथे मिसेस बोस काम करतात, त्यांनाही आम्ही सांगितलं आहे. पण मुंबई झगमकाटात करण्यासाठी जो पैसा वापरला जातो, मुंबईचा डान्स बार केला असं म्हणणारे जे मनसेचे आता जे तक्रार करणारे त्यांचेच नेते बोलले होते की मुंबईच्या रस्त्यांवर आल्यानंतर डान्स बारमध्ये आल्यासारखं वाटतं, बोलणारे माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. मग जर तुम्हाला मुंबईचा तो डान्स बार चालतो तर जाऊन महापालिकेला सांगावा, तुम्ही पण एक नागरिक आहात. म्हणजे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र इथे चांगलं आमदार म्हणून आदित्य उद्धव ठाकरे काम करतायत, त्याच्या आधी सुनील शिंदेनी चांगलं काम केलेलं आहे, त्याच्या आधी सचिनभाऊ अहिरनीसुद्धा त्यासोबत काम केलेलं आहे. अशा तीन तीन आमचे आमदार चांगलं काम करत असताना कुठेतरी टॉक पॉक करून लोकांसमोर तुम्हाला यायचं आहे, आम्हाला नाही. आम्ही लोकांसमोर आहोत, आम्ही लोकांमध्ये आहोत. तर या गोष्टीचा जर तक्रार म्हणून तुमच्या चॅनलकडे आलं आहे तर तुम्ही याचा छडा लावा. तेवढा फंड कुठे कुठे त्यांनी वापरला आहे, त्यांनी त्या गार्डनमध्ये फंड का नाही दिला, तू नगरसेवक म्हणून गुटमध्ये तुझी किंमत वाढवून घेतली आहेस, त्या वाढलेल्या किमतीमध्ये तू काय केलं लोकांसाठी, लोकांसाठी फंड दिला होता की फक्त त्याच्यासाठी फंड दिला होता, हे सरकारने पण उत्तर द्यावं. जे लोक दोन लोक जी बसली आहेत त्यांच्या गुटमध्ये जाऊन ते फंड त्यांनी काय केले, कुठे वापरले, द्यावी उत्तर. आणि अशा पद्धतीने जर जे मनसेचे कार्यकर्ते बोलत असतील तर नक्की ठरवा तुम्ही तुमच्याच पायावर उभे आहात की तुम्ही शिंदे गुटच्या पायावर उभे आहात की तुम्ही भाजपाच्या पायावर उभे आहात. नक्की तुमच्या खालचे पाय कोणाचे आहेत, जर तुमचेच आहेत तर तुम्ही सक्षमपणे लढा. लोकांना आवडलं तर लोक तुम्हाला नक्की ॲक्सेप्ट करतील. पण खोटे खोटे बुडबुडे काढून स्वतःला कुठेतरी हे करण्याचा प्रयत्न करू नका. जिथे लोकांचा पैसा खर्च झाला आहे, घरातला जो काही फंड दिला गेला आहे 7-7-8 असं मी ऐकते, महापालिकेकडनं ते मागवा, विचारा. आणि तो फंड तिथे लाईटसाठी का वापरला जात नाही हा महापालिकेला पण जी सौतला जबाब विचारा. त्यामुळे मला वाटतं आरोप करणं सोपं असतं पण काम करून घेणं किंवा कामाची लोकांसाठी तळमळ असेल तर ती करून घ्या असं मला सांगायचं. फ्रेंड्स विला, लाईफलाईन सर्व्हिसेस, स्मिथ गॅलरी, महेंद्रगर ब्रदर्स, साक्षी इव्हेंट्स. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. जी साऊथ वॉर्डमध्ये अजून इतर नगरसेवक आहेत, आपणही नगरसेविका आहात, चेंबूरकर आहेत, स्नेहलताई आंबेकर आहेत, हेमांगी वरळीकर आहेत, मग यांना त्याच पद्धतीने निधी मिळत नाही आहे का, म्हणजे कुठे डावललं जात आहे का, कसं वाटतं? आम्ही जसं 2022 जे काही गद्दारीचं सत्यांतर नाटक घडलं त्याच्यात हेमांगी वरळीकर असेल, आंबेकर असेल, मी असेल, नाशिक चेंबूरकर आहे, आम्हाला चौघांनाही कुठलाही एक फंड, एक रुपयाचा फंड आला नाही. मुळात तो ठीक आहे आम्ही मानतो, पण आम्ही पत्र तर दिली होती आमदारांच्या नावाने, ज्या आमदारांच्याच नावाखाली तुम्ही पत्र देत आहे. तर इथे तर आमदार तिन्ही आमदार उद्धवजींबरोबर आहे, मग या दोघांना कुठल्या बेसवर फंड दिला, कुठल्या आमदाराच्या माध्यमातून, म्हणजे ज्या आमदार ज्या विभागाचा असतो तो अख्खा आमदार काय मुंबईत काम नाही करू शकत ना, बाजूच्या वॉर्डमध्ये काम करू शकत, त्याचे NOC लागते. मग ह्यांना जे फंड दिले ते कुठल्या बेसवर दिले, आणि जर दिले पण तर माझं म्हणणं आहे उलट चांगलं केलं, पण मग ते लोकांसाठी वापरले का? आणि तिथल्या लोकांना विचारा, उद्या माझ्याही कोणी असं तिथल्या तिथे जा आणि लोकांना विचारा इथे काम केलं का, इथे काम केलं का, ते लोक सांगतील. आणि ठराविक लोकांपेक्षा तुम्ही घराघरात जा, कारण काय झालं आहे काही गुट असा बाहेर उभा असतो कळलं काय येतात, त्यामुळे तुम्ही खरंच सजगतेने ते बघा आणि नसेल झालं तर परत करून घ्या असं माझं म्हणणं आहे. लोकांना किड्या मुंग्यासारखं जगायला लावून नका. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी.
माजी महापौर किशोरीताई पेडणेकर होत्या. जी साऊथ वॉर्डमध्ये फंडावरून नवीन राजकारण तापलं ह्या विभागात असं म्हणायला काही हरकत नाही आहे. या ठिकाणी ठाकरेंच्या नगरसेवकांवरती कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे, त्यांना कुठेतरी साईडलाईन केलं जात आहे असा एक प्रकारचा अप्रत्यक्ष आरोप किशोरीताईंनी केलेला आहे. परंतु शिंदे गटाच्या नगरसेवकांना भरभरून निधी दिला जातो आहे असंही या ठिकाणी म्हटलं जात आहे. या 2000 इकबाल चहल गेल्यानंतर मला वाटतं फंड इक्वली दिला जातो आहे असं आत्ता मला कळतं आहे. मला पक्की माहिती नाही, कळतं आहे. आम्ही नेहमीच पत्र देत आलो आहे, दरवर्षी आम्ही पत्र देतो आलो आहे महापालिकेला. पण यावेळेचे आयुक्त भूषण गगराणी कोणावर अन्याय करणार नाही असं मला वाटतं. महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील ही आतली बातमी तुम्हीच सांगाल. आता ह्या विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर महिन्या 2 महिन्यानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका कधी लागतील असं तुम्हाला वाटतं का अजून त्याही लांबवल्या जातील? विधानसभेचा महाविकास आघाडी जिंकली तर फेब्रुवारीत 100% निवडणुका लागतील. फेब्रुवारीत निवडणुका लागू शकतात जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर, असंही किशोरीताईंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.